नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे आधी करावे आणि मग सांगावे। संत गाडगेबाबा हे नाव उच्चारल्यावर अंगाला गुंडाळलेलं एक वस्त्र आणि वरती अनेक रंगीत ठिगळं लावलेला अंगरखा, डोक्याला कानाच्या खालपर्यंत बांधलेलं फडकं आणि पायात कधी फाटके बूट तर कधी फाटके मोजे नाही तर दोरीने बांधलेली झाडांची पानं, हातात एक कटोरा आणि एक अतिशय साधी थोडीशी गबाळीच असलेली व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते। त्या काळात ज्या कोणी अशा रूपात त्यांना पहिल्यांदा पाहिलं असेल त्यांना त्यांच्यातील मोठेपणाला कळालाही नसेल। अशा गबाळ्या व्यक्तिमत्वाच्या माणसाने समाजावर काय जादू केली की हजारो लोक त्याचे भक्त बनले। त्या काळात अशिक्षित अज्ञानी असलेल्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील लोकांच्या त्यांच्यातीलच एक होऊन घरातील स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंत बाबांनी प्रत्यक्ष कृतीसह समाज उद्धार केला। फक्त स्वतःच्या संसारापुरते सर्वच बघतात पण स्वतःच्या संसारातून बाहेर पडून बाबा खेडोपाडी पायी हिंडले। स्वतःच्या खाण्याची झोपण्याची कशाचीही पर्वा न करता ते समाजासाठी झटत राहिले। स्वच्छता मोहीम ह्या त्यांच्या कार्यामुळेच अज्ञानी अशिक्षित माणसांना त्यांनी जागं केलं। विदर्भातील दर्यापूरजवळील एक खेडं बाबा त्या खेड्यात गेले। गावभर कचरा जागोजागी घाणीचे उकिरडे सर्व पाहून बाबाला वाईट वाटले। त्यांनी आरडाओरडा केला नाही, ही घाण साफ करा म्हणून भाषण दिले नाही। समोरच्या एका घराच्या दाराशी बाबा गेले, मालकाला झाडू मागितला। झाडू देणाऱ्यालाही आश्चर्य वाटले, दारी येऊन काय मागितले तर झाडू। बाबांनी झाडू हातात पडताच आसपासचा परिसर झाडून स्वच्छ केला, नंतर त्या मालकाला झाडू परत केला। अशी घटना रोज घडू लागली, जातील तेथे परिसर बाबा स्वच्छ करू लागले। हळूहळू बाबांच्या कामाचा लोकांना जाणीव होऊ लागली। लोक जमून या मोहिमेत सहभागी होऊ लागले। स्वच्छतेचा मंत्र लोकांना समजण्यासाठी बाबांनी स्वतः राबून झाडूचे तंत्र शिकवले, म्हणजे आधी केले आणि नंतर सांगितले।